जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो। प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते, माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे, माझा स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचा आहे, माझा स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन पिळवत राहण्याचा नाही। त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पटतो, काही कार्यकर्त्यांना तो पटत नसेल। 5 वर्षाच्या झालेल्या कार्यकिर्दीमध्ये जर कोणी माझ्या कृती दुखवला गेला असेल तर परत एकदा त्याची प्रत्येकाची मी माफी मागतो। जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आज या बैठकीच्या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, सगळ्यांच्या साथीने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा काम करण्याची संधी पक्षाने मला दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे जे काही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केली, या सगळ्यांचेच आज या बैठकीच्या निमित्ताने आभार मानले। भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये उमेदवारी मिळत असताना एवढा मोठा पक्ष आणि अनेक असे नेते आहेत ज्यांचं पक्षासाठी योगदान, ज्यांचं पक्षासाठी कार्य, संघटनेसाठी असलेलं योगदान माझ्यापेक्षा कदाचित 50 ते 100 गुणांनी जास्त असेल असेही प्रतिनिधी होते ज्यांनी त्या ठिकाणी या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली। मी या सगळ्या प्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज पक्षाच्या या निर्णयाला आपण त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवत स्वीकार करत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी सगळेजण एक दिलानी कामाला लागलेले आहेत असं या आजच्या बैठकीतून आपण संदेश देण्याचं काम करत आहोत। समोरच उमेदवार कोण आहे हे अजून माहिती नाही, त्यामुळं आज भाषण कोणाच्या विरोधात करावं हे माहीत नसल्यामुळे मी आज कोणाविरुद्ध काही बोलणार नाही। एकच गोष्ट आज या ठिकाणी मांडतो, हा 5 वर्षाचा प्रवास फार खडतर राहिलेला आहे। अनेक लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये आणि विशेषतः मागच्या 1.5 वर्षामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी सत्ता आल्यानंतर कामाची इच्छा व्यक्त केली असेल, कामांची मागणी केली असेल आणि शेवटी कार्यकर्त्याची अपेक्षा असते की आपण आज आपलं सरकार आले तर आपलं काम होईल आणि आपण देखील सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। पण या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो। प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो, प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते, माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे, माझा स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचा आहे,
माझा स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन पिळवत राहण्याचा नाही, त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पटतो, काही कार्यकर्त्यांना तो पटत नसेल. पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगतो की जरी कोणी माझ्या या 5 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये अनुदानाने दुखवलं गेलं असेल, तर मी माझ्या परिवाराला स्मरून सांगतो, आई वडिलांना स्मरून सांगतो, माझ्या मुलांना स्मरून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता की कोणी व्यक्ती दुखवला गेला पाहिजे. आजही या मागच्या 3 वर्षांमध्ये असंख्य अडचणींना सामोरे जात प्रचंड समन्वय करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर करायचा प्रयत्न केला. काही समन्वय राहत असेल, काही समन्वय होईल, काही समन्वय झालाय, पण आज या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी मागे ठेवून जसं मगाशी जिल्हाध्यक्ष अभयकरांनी सांगितलं की हा विषय सुजैविकेचा नाही. आणि मी अगोदरही अनेक आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगितलं की उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न एकच आहे, उमेदवार कोणी जरी असला पण 2024 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असले पाहिजे हा संकल्प आपण केलेला. आणि म्हणून या संकल्पाला पुढे घेऊन जात आपण सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करू. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 5 वर्ष प्रामाणिकतेने काम करायची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने परत पुढचे 5 वर्ष काम करायची संधी मिळेल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी ठेवतो. परत एकदा 5 वर्षाच्या झालेल्या कार्यकिर्दीमध्ये जर कोणी माझ्या कृतीने दुखवलं गेलं असेल तर परत एकदा त्याची प्रत्येकाची मी माफी मागतो. पण परत एकदा सांगतो की माझा कुठलाही उद्देश ना कोणाला अपमानित करायचा होता, ना माझा कुठला उद्देश भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असला तरी कधीही कोणाला खालच्या भावनेने पाहण्याचं काम आपण कधी केलं नाही. काही कामं राहिले असतील तर परत लोकसभा झाल्यानंतर सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री आपले आहेत, काम होतच राहणार आहे. शेवटी सरकार आल्यावर सगळ्यात जास्त फायदा हा संघटनेच्या कार्यकर्त्यांना असला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना शेवटची विनंती एकच आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार